हेलो। हाँ हेलो, चिंता वेडिंग फोटोग्राफर का? हाँ बोलतोय, कोण? हाँ मी बोलतोय, माझ्या मुलीच्या लग्नामध्ये तुम्ही फोटोग्राफर होता ना? हाँ, बोला बोला। पेनड्राईव्हमध्ये फोटो तुम्ही घेऊन पाठवले, आमच्याकडे पण आले आणि आमच्या जावयांच्या घरी पण, त्यांची पण फोटोग्राफी तुम्हीच केली ना? हो, एक मोठा लफडा झालाय, काय झालं? ते त्यांच्या 55-inch टीव्हीवरती फोटो बघत होते, सिलेक्ट करायचे आणि तुम्हाला द्यायचे, तुम्ही ते करिश्मा अल्बम करून देणार त्याचा? हो, मी सांगितलं। हा हा, ते 55-inch टीव्ही असं एक एक पुढं बघून फोटो बघतायत आणि त्याच्यामध्ये एक अर्धनग्न महिलेचा फोटो, अर्धनग्न फोटो कसा काय टाकला तुम्ही? असं नाही, शक्य नाही सर। तुमच्या पेनड्राईव्ह मध्ये फोटो येतो? नाही सर। तुम्ही एवढे कॉन्फिडंट कसे? तुम्ही तर तिथे नव्हते ना, तुमची दुसरी टीम होती, कोण त्या कुठल्या टाग्या पोरांनी फोटो काढला तो? सूरज होता। सूरज होता ना, पण तो तुमच्या अंडर आहे ना तो? अहो सर, असं होणं शक्य नाही। असं झालं असेल तर पेनड्राईव्हमध्ये चुकून फोटो गेला असेल आधी। सो सॉरी, मी तुमच्याकडे येऊन तुमची माफी मागतो आणि तिकडे पण जातो वाटल्यास, कारण खूप माझ्याकडनं चूक। नाही नाही, चूक झाली म्हणजे चूक, गंभीर चूक आहे। तिकडे तुम्ही क्लिक केलेला फोटो आहे त्या महिलेचा, वर पक्षाच्या इथली महिला आहे ती। मी ठीक आहे, मी सूरजला विचारतो, पण कुठे काढला मला सांगू शकाल का? कुठे काढला काय, कुठे काढला? वर पक्षाच्या इथं बाजूला लॉन सुरू होतं, एका बाजूला वर पक्ष, एका बाजूला वधू पक्ष, तिथं कारंजे आहे दोन्ही बाजूला। तर वर पक्षाच्या इथं पण एक कारंजे आहे, तिकडे एक जलपरी आहे, मरमेड, ती अर्धनग्न नाही का? तिचा फोटो आहे ना तिथं? आहे की नाही पण मला सांगा फोटो तो? काय सर, अर्धनग्न फोटो पण असे वेडिंगच्या अल्बम मध्ये ठेव, सोबत नाही तुम्हाला। पण सर, तुम्ही असं वाटलं नव्हतं फोनवर एवढी मजा कराल अशी। मी खोपडे सर नाहीये, मी राहुल आहे रेडिओ मिरची मधनं, आणि तुझा झालेला मिरची मुर्गा। न्यूड फोटोग्राफीचा वेगळे चार्जेस आहेत का, वेडिंगच्या फोटोग्राफी एवढेच आहेत? मुर्गा आवडला किंवा कोणाचा मुर्गा बनवायचा आहे, व्हॉट्सअप करून सांगा 8411983983 वरती 98.3 मिरची, राहुलचा मिरची मुर्गा।